नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या पॉडकास्ट बुलेटिनमध्ये मी विश्वास रिसबुड आपलं स्वागत करतो. मी घेऊन आलो आहे आताच्या सर्वात महत्त्वाच्या लेटेस्ट न्यूज. काल रविवारी बहुचर्चित कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मुळातच पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक मतदान होईल अशी अपेक्षा नसते, तरी देखील कसबा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50.6% मतदान झालं, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 50.47% मतदान झालं. सकाळी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही, मात्र दुपारनंतर मतदानासाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं. खासदार गिरीश बापट यांनी अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये संध्याकाळी 5:45 सुमारास मतदान केलं. आजारी असलेल्या गिरीश बापट यांना रुग्णवाहिकेमधून आणण्यात आलं. नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हील चेअरवर येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. कसबा निवडणुकीच्या दरम्यान भाजपकडून पैसे वाटप केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत कसबा गणपतीसमोर शनिवारी उपोषण देखील केलं होतं. भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. सोमवार पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या इतर कार्यकर्त्यांसह पैशाचं वाटप करत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं पोहोचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये गणेश बिडकर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसून येत आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मतदान केंद्रात भाजपचं कमळ चिन्ह असलेलं उपकरण घालून गेल्यानं आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे चिंचवड मतदारसंघात पिंपळे गोरव इथं मतदान केंद्राजवळच जगताप आणि कलाटे समर्थकांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. एकूणच किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार असून कसबा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्कला तर चिंचवडची थेरगावला होणार आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये मोठी घडामोड घडली आहे. दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना CBI अटक केली आहे. CBI त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. 8 तासाच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान मनीष सिसोदियांची चौकशी सुरू असताना आपच्या अनेक नेत्यांनी CBI मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं, मात्र मुख्यालयाबाहेर कलम 144 लागू झाल्यानं जवळपास 50 नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, त्यामुळं आजपासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरणार आहे. शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलंय. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रविवारीच शिवसेना प्रतोद भरत शेठ गोगावले यांनी सर्व 56 आमदारांना व्हीप बजावल्यामुळं ठाकरे गटाचे आमदार हा व्हीप मानणार का, कायदेशीर निर्माण होणाऱ्या या पेच प्रसंगावर ठाकरे गटाचे आमदार कशी मात करणार याकडं संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. आज मराठी भाषा गौरव दिन. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेला फार जुनी परंपरा आणि वारसा आहे, तशीच मराठी भाषेतील साहित्य परंपरा तेवढीच थोर आणि मोठी आहे. मराठी भाषेची फक्त लोकप्रियता नाही तर ते प्राचीन आधुनिक मराठी साहित्यातही भाषा वाढत गेली, त्याचीच परिणिती हा दिवस आहे. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या बोलीभाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. कुसुमाग्रजांनी आपल्या बहिणीच्या नावावरूनच आपलं कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरलं. कुसुम हे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचं नाव होतं. चला तर मग आपण सर्वजण मराठी भाषेच्या गौरवासाठी सर्वत्र मराठी भाषेचा वापर करू, मराठी भाषेतून शिक्षण घेऊ आणि आपल्या मराठी भाषेला जागतिक महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी
सर्वार्थाने प्रयत्न करूया। हे होतं टॉप न्यूज मराठीचं पॉडकास्ट बुलेटिन। उद्या पुन्हा नव्या बातम्या नव्या घडामोडी घेऊन येतोय। तोपर्यंत निरोप घेतो, नमस्कार।